एपीएमसी विद्यार्थ्यांच्या आता आंदोलनावरून अजित पवार यांनी टीकास्त्र सोडलेला आहे। तर मुख्यमंत्री शिंदेंनी एमपीएससी ऐवजी निवडणूक आयोगाचा उल्लेख केलाय। तर यावरून अजित पवार यांनी टोला सुद्धा लगावलेला होता। यानंतर शिंदेंनी देखील पलटवार केलेला होता। यावर आज अजित पवार यांनी पुन्हा एकदा टोला लगावलेला आहे। माझ्या तोंडून चुकून अनावधानाने लोकसेवा आयोगाचा निवडणूक आयोग झाला। अरे निवडणूक आयोग काय, लोकसेवा आयोग काय, रिझल्टला महत्व आहे, रिझल्टला महत्व आहे। आणि रिझल्ट देण्याचं काम देवेंद्रजी आणि मी करून दाखवलं ते आपण पाहिलं। किंवा असं कुठं चुकीच्या ठिकाणी जात नाही की तिकडे जाऊन कृष्णेच्या काठावर प्रायश्चित घेण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही, येणार नाही। यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर कोण गेलं होतं आत्मक्लेश करायला? एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय मागण्याकरता दोनदा उपोषण करावं लागलं। मग एमपीएससीने आदेश काढला। ते पण एमपीएससीला सांगायचं होतं ते दिलं सोडून निवडणूक आयोग हेच सांगत बसले। आणि मी ते खरं बोलायला गेलो की माझ्यावर चिडतात, अजित पवार असं म्हणतात आणि अजित पवार तसं म्हणतात। अरे तुम्ही तुमच्या तोंडाने बोलला म्हणून मी बोललो।